Good morning, dear students. This is Professor Chavan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel, Let's Learn English. In the previous video, we have learnt about simple future tense. Sadha bhavishyakalyacha abhyas apan magil video madhe kelela aahe. Ya video madhe apan chalu bhavishyakal ya kalacha upayog kay aahe, tyachi rachna kay aahe ani ya kalachi kahi examples apan ya video madhe baghnar aahot. Chala tar mag baghuya. चालू भविष्यकाळ. मित्रांनो, चालू भविष्यकाळ जो आहे तर या काळाचा उपयोग भविष्यकाळात एखादी क्रिया चालू आहे, चालू असेल, भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी केला जातो. भविष्यकाळ म्हणजे आपण त्याचा फक्त अंदाज लावू शकतो. मग भविष्यकाळात अशा प्रकारची क्रिया चालू असेल असं जेव्हा आपल्याला म्हणायचं आहे तेव्हा निश्चितपणे आपण चालू भविष्यकाळाचा उपयोग करतो. काही एक्झाम्पल्स बघूया. I shall be playing cricket. मी क्रिकेट खेळत असेन. He will be watching cinema. तो सिनेमा पाहत असेन. रमेश will be going to school. रमेश शाळेला जात असेन. म्हणजे करत असेन, पाहत असेन, वाचत असेन, नाचत असेन, खेळत असेन अशा प्रकारचे शब्द जेव्हा एखाद्या काळामध्ये येतात तेव्हा तो काळ असतो चालू भविष्यकाळ. मित्रांनो, वरील एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चरसुद्धा कळालं असेल, त्याची रचनासुद्धा कळाली असेल. या काळामध्ये सुरुवातीला आहे सब्जेक्ट, नंतर कर्त्यानुसार योग्य ते शाल बी घ्या किंवा विल बी घ्या, नंतर आहे क्रियापदाचं चौथं रूप आणि शेवटी या काळामध्ये येतं ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा रचना बघा. सब्जेक्ट शाल बी ऑब्लिक विल बी प्लस क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब याला प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब असं सुद्धा म्हणतात. मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला याची अनेक उदाहरणे बनवता येतात. लक्षात घ्या, त्याच्यामधला जो सब्जेक्ट आहे तो बदलू शकता, त्याच्यामधलं क्रियापद बदलू शकता, ऑब्जेक्ट बदलू शकता, आणि जसं काही समजा एखादा गणिताचा फॉर्म्युला असतो, सूत्र असतं, त्याच्यामध्ये किमती ठेवल्या की बरोबर उत्तर येणार, त्याच पद्धतीनं हा जो काही फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये तुम्ही योग्य ठिकाणी योग्य शब्द ठेवला की ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या काळातलं वाक्य बनवता येतं. सब्जेक्ट ठेवा, समजा आय असेल तर त्याच्यासोबत काय येणार की शाल, शाल बी, आय शाल बी, आय शाल बी वॉचिंग टी व्ही. आयच्या जागी तुम्ही वेगळं घ्या, वी शॅल बी, वी शॅल बी लिसनिंग सॉंग्स. म्हणजे क्रियापद बदला, करता बदला आणि अनेक उदाहरणं याची सोडवा. व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच त्याचा सराव करा तर आणि तरच त्याचा फायदा होईल, नाहीतर तुम्ही सगळ्या काही गोष्टी विसरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, अपेक्षा करतो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.